गेले 2 दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गारपीट व वादळी वाराचा पाऊस झाला. यामुळे परिस्थिती खूप भयानक होती आणि याच ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात घरांचं देखील, झाडांचं देखील व परिसराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकतो तर याच ठिकाणी शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात याचा फटका जो आहे केळी पिकांना किंवा कांदा पिकांना बसलेला आहे. मी जळगाव जिल्ह्यातील बेडी या गावामध्ये आहे. याच ठिकाणी बघू शकतो अक्षरशः घरांवर मोठमोठे भले मोठे झाडं पडून पूर्ण घर जे आहे कोसळलेलं आहे. घरावरची पत्रं जी आहे ती देखील हवेनं उडून गेलेली आहे. आपल्यासोबत याच ठिकाणी काही गावकरी आहेत, त्यांच्याशी बोलूया की दादा काय सांगणार, कसं वादळ आलं, किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सर, आमच्या गावामध्ये काल भरपूर कहर झाला. त्या कहरामध्ये आमच्या गावामध्ये जवळपास 60 ते 65-70 घरं इतके उद्ध्वस्त झालेले की त्याच्यावरती भरपूर मोठे मोठे झाडं वगैरे पडलेले आहे. त्यानंतर काही लोकांना आत्ता कंडिशन अशी आहे की राहायला जागा नाही आहे. त्याशिवाय त्यांचं जे काय लोकांनी मेहनत करून वगैरे काय जे धान्य वगैरे विकत घेतलेलं होतं त्याची अशी कंडिशन झाली की सर्व पाण्यामध्ये भिजलेलं आहे. तर त्यांना तात्काळ मदत म्हणून शासनाकडून काहीतरी जाहीर व्हावी ही माझी विनंती आहे. काही लोकांचे बकऱ्यांचे गोठे वगैरे आहे, काही लोकांचे ढोरांचे गोठे वगैरे आहे. काही इतकं नुकसान झालं आहे की एकदम म्हणजे त्यांना आता उघड्यावरच आलेला आहे संसार. तरी आम्हाला शासनाकडून इतकी अपेक्षा आहे की आम्हाला काहीतरी तात्काळ मदत म्हणून जाहीर करतील एवढी अपेक्षा करतो. निश्चितच काल रात्री भयानक वादळी वारा होणार. याच ठिकाणी ज्यांचं कुटुंबीय उद्ध्वस्त झालेलं आहे, घरावर पूर्ण आहे, त्यांच्याशी काही काय सांगणार, काल कसा पाऊस होता आणि काय परिस्थिती होती. लयच पाऊस आला, गार आली, आम्हाला उमजलंच नाही ना. आम्हाला वार राहायला बी घरदार नाही, खाया पर नाही. आम्हाला घरावर काय झाड कोसळलं, झाड पडलंय. आम्ही घरातच सापडून गेले 4 जण. ते शेजारचा माणूस आला, त्यानं वासाळलंय आम्हाला नाना भाऊनं. दादा काय सांगणार, कशी परिस्थिती या गावामध्ये. संध्याकाळी दुपारी 2-3 दरम्यान पाऊस आला. पाऊस गारपीटमुळे नुकसान झालेलं आहे जास्ती. तर बुवा शासनानं जास्तीत जास्त आदिवासी लोकांकडे लक्ष देऊन त्यांची घरगुलाची सोय लावावी, खाण्यापिण्याची सोय लावावी लवकरात लवकर, हीच मागणी. निश्चितच पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यानं पाऊस झाला आहे. याच ठिकाणी बघायला गेलं तर काही लोक जे आहे आपले आपले बचाव करत आहेत, मगर काही लोकांना घराचा पूर्ण उद्ध्वस्त संसार पाहायला मिळाला. तर दुसरीपणे यदि जिल्ह्याची परिस्थिती बघायला गेली तर यामध्ये कंटेनरच्या खाली दाबून 2 लोकांचा मृत्यू झाला. तर याच ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वीज पडून सुमारे 7 ते 8 मेंढी आहे ते देखील मृत्यू झालेले आहे, शेळी किंवा मेंढी. यामुळे मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्याचा अवकाळी पावसाचा फटका मिसळाला. आता तरी शासनाने लवकर मदत द्यावी अशीच या गावकऱ्यांची मागणी आहे. वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव. सह्याद्रीची उंची म्हणजे सिचो.